जरांगे पाटलांनी जाहीर भाषणातून माझ्यावर बोलू नयेस आमदार प्रकाश सोळंके यांनी आवाहन केलंय. जरांगेंनी आमदार सोळंके यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता सोळंकेंनी हे आवाहन केलं. जरांगे पाटलांनी जाहीर भाषणातून माझ्यावर बोलू नये असं आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केलंय. जालन्यातील सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर टीका केली होती. मला भेटायला आल्यावर एक बोलतो आणि तिकडे गेल्यावर एक करता असं म्हणत आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही प्रत्युत्तर दिले. आता काही लोकांची तर मजल एवढी गेलेली आहे की ते वारंवार जाऊन जरांगे पाटलांनाच माझ्याबद्दल त्यांच्या कानात काहीतरी सांगतात आणि ते बोलतात. माझी त्यांनाही विनंती आहे की बाबा काही असेल तर मला विचारा. आता मी स्पष्ट भूमिका केलेली आहे जरांगे पाटलांनाही माझी विनंती आहे की कोणाच्या बोलण्यावरती कोणा काही राजकीय विरोधकांच्या बोलण्यावरती न जाता त्यांनी माझ्याबद्दल मला खुलासा करण्याची संधी दिल्याशिवाय त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य करू नये जाहीरपणानं एवढी माझी त्यांना निश्चितपणानं विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.